थोर समाजसुधारक महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत मिशन ग्राम अंतर्गत 11 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा मानून गावातील ठिकठिकाणी स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने गटविकास अधिकारी आशिष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा देऊळगाव माळी येथील सर्व महिला शिक्षिका, शिक्षक वृंद आणि गावातील सर्व महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, मदतनीस, एकात्मिक बाल विकास प्रकल्प मेहकर यांच्या वतीने स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मेहकर तालुक्यातील गावागावात गावातून स्वच्छता फेरी काढण्यात येत आहे आणि फेरी दरम्यान गावातील टाकाऊ कचरा जमा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात येत आहे. गावातील प्लास्टिक जमा करून त्यांचे वर्गीकरण करण्यात येत आहे. तसेच गावात प्लास्टिक बंदी संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. तसेच यासोबत मतदार राजा जागा हो, विकासाचा धागा हो या उक्तीप्रमाणे मतदान जागृती सुद्धा करण्यात येत आहे. सदर कार्यक्रम स्वच्छ भारत मिशन कक्ष पंचायत समिती मेहकर यांच्या वतीने करण्यात येत आहे. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी गट समन्वयक पंचायत समिती मेहकरचे दत्तात्रेय मगर, जिल्हा परिषद केंद्रीय मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका जगधाने, प्रीती जाधव, तसेच जिल्हा परिषद शाळा देऊळगाव माळीचे सर्व शिक्षक वृंद आणि महिला बचत गट हे परिश्रम घेत आहेत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शाळेतील, शाळा परिसरातील पॉलिथिन बॅग, पाण्याच्या रिकाम्या बॉटल ह्या एका जागी जमा करून व्यवस्थित त्या नगर परिषदेकडे सुपूर्द करण्यात येतील आणि शाळा परिसर आणि शाळा यामध्ये प्लास्टिक निर्मूलनाची काळजी घेतली जाईल ही माझी शाळेची वतीने पाहिजे. भारत मिशन ग्रामीण अंतर्गत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम 11 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सर्व मेहकर तालुक्यात राबवल्या जात आहे. या कार्यक्रमाअंतर्गत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगावमाळी येथील सर्व महिला बचत गट, आशा, अंगणवाडी सेविका, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मार्फत गावातील सर्व प्लास्टिक कचरा गोळा करून त्याचे एक विघटनशील आणि अविघटनशील असे वर्गीकरण करून सर्व प्लास्टिक कचरा हा जमा करून तो मेहकर पंचायत समितीत जमा करण्यात येणार आहे आणि मेहकर पंचायत समिती मधील सर्व कचरा संकलित करून तो नगर परिषदमध्ये जमा केल्या जाणार आहे. या मोहिमेद्वारे सर्व लोकांना आम्ही संदेश देत आहे की प्लास्टिक निर्मूलन काळाची गरज आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी रवींद्र सुरेशे, देऊळगाव माळी, मेहकर.